योहानाचं शुभ वर्तमान अध्याय 4 वचन 13 पासून 15 पर्यंत मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढावयास मला येथवर येणे भाग पडू नये, म्हणून ते पाणी मला द्या. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा 2000 वर्षांपूर्वी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त मानवी रूपात या जगात होता, तेव्हा एक महत्त्वाचा प्रसंग घडला जो या ठिकाणी लिहिलेला आहे. प्रभू एका विहिरीवर बसला होता, एकटाच होता, कारण त्याचे शिष्य बाजूच्या गावात गेले होते जेवण विकत घेण्यासाठी. आणि प्रभू चालून चालून फार दमला होता आणि त्या स्थितीत तो त्या विहिरीवर बसला, विहिरीजवळ बसला. आणि त्यावेळेला गावातून एक बाई त्या विहिरीवर पाणी काढण्यासाठी आली. ती शमरोणी जातीतली बाई होती. जेव्हा ही बाई विहिरीजवळ पोहोचली तेव्हा प्रभूने तिच्याकडे प्यायला पाणी मागितलं आणि तो तिला म्हणाला, बाई, मला प्यावयास पाणी दे. येशूने जेव्हा तिच्याकडे पाणी मागितलं तेव्हा तिने पाणी दिलं नाही, तर प्रभूला प्रश्न विचारला. कारण प्रभू येशूच्या पेहरावावरून, त्याच्या कपड्यावरून तिला समजलं होतं की हा यहुदी समाजातला पुरुष आहे आणि हा यहुदी आहे, मी शमरोणी आहे. या दोन्ही समाजातले लोक एकमेकांशी संबंध ठेवत नव्हते. म्हणून जेव्हा येशू म्हणाला, बाई, मला प्यायला पाणी दे, तेव्हा तिला आश्चर्य वाटलं आणि ती येशूला म्हणते की आपण यहुदी असतं, माझ्यासारख्या शमरोणी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसं? कारण यहुदी शमरोणी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात. हालेलुया, हालेलुया. आणि तिच्या या प्रश्नावर प्रभूने तिला उत्तर दिलं, देवाचं दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे असं तुला म्हणणारा कोण आहे, हे जर तुला कळलं असतं तर तू त्याच्याजवळ मागितलं असतं आणि त्याने तुला जिवंत पाणी दिलं असतं. हालेलुया. खरं म्हणजे सुरुवातीला प्रभू तिला म्हणतोय की बाई मला प्यायला पाणी दे, आणि आत्ता प्रभू तिला म्हणतोय की तुला जर कळलं असतं देवाचं दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असं तुला बोलणारा कोण आहे, हे तुला कळलं असतं तर तू त्याच्याकडे मागितलं असतं आणि त्याने तुला जिवंत पाणी दिलं असतं. तिला आता अजून मोठं आश्चर्य वाटलं. पहिलं आश्चर्य वाटलं की हा यहुदी माणूस आहे आणि मी तर शमरोणी आहे. यहुदी लोक शमरोणी लोकांशी बोलत नाहीत, कसला व्यवहार करत नाहीत आणि हा माझ्याशी कसं बोलतोय, हे तिचं पहिलं आश्चर्य. नंतर जेव्हा प्रभू तिला म्हणतोय की तू जर मला ओळखलं असतं तर तूच माझ्याकडे मागितलं असतं आणि मी तुला जिवंत पाणी दिलं असतं, तेव्हा तिला अजून आश्चर्य वाटतंय. आणि ती प्रभूला म्हणते की विहीर तर खूप खोल आहे आणि तुमच्याकडे पोहरा पण नाही आहे, तर ते पाणी तुमच्याकडे कुठून? येशू म्हणतोय, तू जर मला ओळखलं असतं तर तू माझ्याकडेच मागितलं असतं आणि मी तुला जिवंत पाणी दिलं असतं. आणि ती प्रभूला म्हणते की विहीर खोल आहे, तुझ्याकडे पाणी काढायला पोहरा नाही आहे, मग ते पाणी तुझ्याकडे कुठून आलं? आणि तेव्हा या संभाषणात प्रभू तिला म्हणतोय की जो कोणी हे पाणी पितो म्हणजे विहिरीतलं त्याला पुन्हा तहान लागते, परंतु मी देईन ते पाणी जे जो कोणी पिईल त्याला पुन्हा कधीच तहान लागणार नाही. जे पाणी मी देईन ते त्याच्यामध्ये म्हणजे पाणी पिणाऱ्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असं होईल. हालेलुया, हालेलुया. अजून तिला काही कळत नाही आहे आणि ती सांगते, महाराज,
मला पाणी काढायला येथवर येणं भाग पडू नये आणि परत परत मला तहान लागू नये म्हणून ते पाणी मला द्या. हालेलुया, हालेलुया. हा आहे एका पापी मानवाचा आणि पवित्र देवाचा संवाद. जर देव आपल्याशी बोलायला लागला तर आपण पण मूर्खासारखे असेच बोलत राहू. किती वेळा आपल्याला वाटतं ना, एकदा तरी देव मला दिसला पाहिजे, एकदा तरी देव माझ्याशी बोलला पाहिजे, एकदा तरी मला त्याच्याशी बोलता आलं पाहिजे. प्रत्येकाच्या मनात इच्छा असते, पण देव मात्र हा मूर्खपणा करत नाही, कारण त्याला माहीत आहे आपण कोण आहोत आणि तो कोण आहे. आपण कोण आहोत आणि तो कोण आहे, केवढा 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 फरक आहे, केवढा फरक. मी लोकांना म्हणते, तुम्ही इथे प्रार्थनेला आलात आणि कपाटाची चावी कुठेतरी ठेवली, कपाट लॉक करायला विसरला असाल, तर आता तुमचा जीव जीवात नाही आहे. कपाट उघडं ठेवून आले मी, कोण येईल घरात, काय चोरी होईल, काय होईल. जोपर्यंत तुम्ही घरी जात नाही आणि तुमचा कपाट आणि कपाटातल्या वस्तू सुरक्षित आहेत बघत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवात जीव नाही आहे. हा आहे पापी मानवाचा स्वभाव. देव अगम्य, अविनाशी, त्याला सगळं माहीत आहे. त्याला तो आत्ता एका वेळेला तुम्हाला पण बघतोय आणि तुमच्या घरच्या कपाटाला पण बघतोय. हालेलुया, हालेलुया. म्हणून म्हणतात की आपल्याला डोंगरापर्यंतचं दिसतं, देवाला डोंगराच्या पलीकडचं पण दिसतं. तुम्ही इकडे बसलेला आहात आणि 50 किलोमीटरवर तुमचं घर आहे, त्याची तुम्हाला चिंता आहे, माझं कपाट मी उघडं ठेवलेलं आहे. देव केवढा महान आहे, केवढा महान आहे. बायबल म्हणतं स्वर्ग त्याचं राजासन आहे, पृथ्वी त्याचं पदासन आहे. स्वर्गात तो बसलेला आहे आणि पृथ्वीवर त्याने पाय ठेवलेले आहेत. हा अगम्य अविनाशी देव जर आपल्याला दिसला तर आपण जिवंत तरी राहू का बरे. मोशेने सांगितलं होतं देवाला, मला तुला बघायचं आहे आणि लोकांना पण बघायचं आहे. लोक सारखे सारखे मला सांगतात की तू देवाचा संदेश घेऊन येऊन आम्हाला सांगतोस, पण एकदा तरी आम्हाला दाखव ना तो यहोवा कोण आहे. तुझ्याशी बोलणारा देव दिसतो कसा, आहे कसा, दाखव मला. देव त्याला म्हणतो, अरे बाबा, मला बघून कोणताच माणूस जिवंत राहणार नाही. तरी पण मोशे म्हणतो, नाही, बघायचंच आहे. लोकांना पण तुला बघायचं आहे आणि आम्हाला पण बघायचं आहे. देवाने दिवस ठरवला, अमुक दिवशी अमुक पर्वतावर मी उतरेन, बघा मला लांबून, जवळून तुम्ही बघू शकणार नाही. आणि त्या दिवशी देव पर्वतावर उतरता बरोबर पर्वत थरथर कापायला लागला, जमीन हलायला लागली आणि असा प्रकाश पसरला की बायबल म्हणतं लोक लपून बसले आणि मोशेला म्हणतात, नको बाबा, तूच आमच्याशी बोल, देव आमच्याशी न बोलो. देव जर बोलायला लागला तर आम्ही जगणार नाही. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त मानवी रूपात या जगात होता, म्हणून लोकांना समजलं नाही की देव आहे कसा. बायबल म्हणतं देवाला कोणीही कधीही पाहिलेलं नाही, पण जो एकुलता एक जन्मलेला म्हणजेच येशू ख्रिस्त जो त्याच्या उराशी असतो, त्याने देवाला जगासमोर प्रकट केलं. येशू ख्रिस्त आपल्या 3 शिष्यांना घेऊन डोंगरावर गेला, पेत्र, याकोब आणि योहान. तिकडे त्याचं रूप बदललं आणि त्याचे कपडे एवढे शुभ्र झाले की पृथ्वीवरच्या कोणत्याही परिटाला एवढे शुभ्र करता येणं शक्य नाही आहेत असं बायबल म्हणतं. हे 3 शिष्य जे अहोरात्र येशूच्या बरोबर असायचे, त्यांनी येशूचं रूपांतर बघितलं आणि बायबल म्हणतं ते पालथे पडले. त्यांना भान राहिलं नाही, त्यांना सुचलं नाही आम्ही काय बघतोय आणि काय चाललंय. याच येशूबरोबर ते मित्रासारखे गोष्टी करत होते, बोलत होते, पण जेव्हा त्यांनी स्वर्गातला येशू बघितला तेव्हा ते
पायावर उभे राहू शकले नाहीत। आपण पुढे जाऊन बायबलच्या शेवटच्या पुस्तकात वाचतो योहानाच्या प्रकटीकरणात, जेव्हा योहानाने स्वर्गातला येशू बघितला, स्वर्गातला येशू त्याने वर्णन केलंय, त्याचे डोळे आगीसारखे दिसत होते, त्याचे केस बर्फासारखे पांढरे होते, त्याचे पाय जळजळीत सोन पितळेसारखे होते। जेव्हा योहानाने हा स्वर्गातला येशू बघितला तेव्हा तो म्हणतो, मी मेल्यासारखा होऊन त्याच्या पायाजवळ पडलो। पण हाच योहान याच्याविषयी बायबल म्हणतं, तो येशूच्या उराशी टेकलेला असायचा, म्हणजे येशूच्या छातीला डोकं लावून तो बसायचा। हा येशूचा लाडका शिष्य होता जो येशूच्या उराशी टेकून बसायचा आणि गोष्टी करायचा। आणि जेव्हा त्याने प्रकटीकरणाच्या वेळेला, तोपर्यंत योहान म्हातारा झालेला होता आणि पात्म नावाच्या बेटावर होता, प्रार्थना करत होता, तेव्हा देवाने त्याला प्रकटीकरण केलं आणि त्याने स्वर्गातले येशू बघितला तेव्हा तो म्हणतो, मी मेल्यासारखा होऊन त्याच्या पायाजवळ पडलो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। येशू ख्रिस्त मानवी रूपात एका यहुदी पुरुषासारखा दिसत होता, कारण तो यहुदी समाजातच जन्माला आलेला होता। त्याचा पेहराव, त्याचं सगळं काही व्यक्तिमत्व एखाद्या यहुदी पुरुषासारखं दिसत होतं। आणि म्हणून त्या बाईपुढे प्रश्न आहे की हा यहुदी आहे, मी शमरोनी आहे, हा माझ्याशी का बोलतोय? आणि आता हा जिवंत पाणी द्यायची भाषा करतोय, विहीर तर खोल आहे, पोहरा पण नाही आहे, आणि हा पाणी कुठून आणणार आहे? पापी मानव आणि जिवंत पवित्र देव यांचा हा संवाद आहे। देव आपल्या देहाचाही विचार करतो, आत्म्याचाही विचार करतो, आणि आपण फक्त देहाचा विचार करतो। जेव्हा येशू तिला म्हणतोय की या विहिरीतलं पाणी जो कोणी पितो त्याला परत परत तहान लागते, पण माझ्याकडे असं पाणी आहे, ते पाणी जो कोणी पिणार त्याला पुन्हा तहान नाही लागणार। आणि पुढे प्रभू अजून स्पष्टीकरण देतोय की जे पाणी मी देणार ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होत राहील। उपळत्या पाण्याचा झरा म्हणजे न संपणारी नदी त्याच्या जीवनातून वाहत राहील, न आटणारी नदी। आपल्याला आटणाऱ्या नद्या माहीत आहेत, उन्हाळ्यात सुकून जातात, आणि अशा नद्या पण माहीत आहेत, 2 वर्षे पाऊस नाही पडला तरी सुकत नाहीत। येशू म्हणतो, माझ्याकडे असं पाणी आहे, ते पाणी जो कोणी पिणार ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होत राहील, म्हणजे अखंड ते जिवंत पाणी त्याच्यातून वाहत राहील, वाहत राहील, वाहत राहील, त्याला तहान लागणारच नाही, कारण त्याची भूक आणि तहान कायमची भागेल असं सार्वकालिक जीवन देणारं जिवंत पाणी माझ्याजवळ आहे। हालेलुया। आणि ती बाई म्हणते, महाराज मला एवढा लांब पाणी भरायला यायला लागू नये, आणि हे पाणी पिऊन मला पुन्हा पुन्हा तहान लागू नये, म्हणून तुझ्याकडे ते कोणतं पाणी आहे ते मला दे। आता पण ती शारीरिकच आहे, येशू आत्मिक गोष्ट बोलतोय आणि ती शारीरिक गोष्टीबद्दल बोलते। म्हणून पुढे जाऊन प्रभू विषयालाच हात घालतो आणि तिला म्हणतो, जा तुझ्या नवऱ्याला बोलावून आण। ती म्हणते, मला नवरा नाही आहे। येशू म्हणाला, बरोबर बोललीस, तुला नवरा नाही, हे तू ठीक बोललीस, कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो पण तुझा नवरा नाही। हे ऐकता बरोबर ती हादरली आणि ती म्हणते, आत्ता मला कळलं की तू संदेष्ट आहेस। आत्ता तिने संदेष्टा शब्द वापरला, संदेष्टा म्हणजे देवाचा संदेश आणणारा। पुढे जाऊन जेव्हा येशूने तिला अधिक स्पष्टीकरण दिलं तेव्हा ती म्हणते की तू तर मसीहा आहेस, तू तर तो ख्रिस्त आहे ज्याची आम्ही वाट बघत होतो। आणि तिने घागर विहिरीवर तशीच टाकली आणि ती धावत गावात जाऊन लोकांना सांगायला लागली, चला 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 माझ्या बरोबर, गावाबाहेरच्या विहिरीवर एक माणूस बसलेला आहे, तो ख्रिस्त आहे, कारण मी जे काही केलं ते सगळं त्याने मला सांगितलं, तुम्ही स्वतः येऊन बघा। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आत्मिक गोष्टीविषयी बोलतो, कारण जेव्हा आपल्या जीवनातल्या आत्मिक गोष्टी नीट होतात तेव्हा शारीरिक गोष्टी आपोआप नीट होतात। आणि आपल्याला काय हवं असतं? फक्त शारीरिक गोष्ट। एक माणूस इथे पहिल्या दिवशी प्रार्थनेला आला आणि म्हणतोय, प्रभो मला नोकरी दे, मी 3 महिन्यापासून घरी बसलेलो आहे, मला नोकरी नाही आहे, मला नोकरी दे। प्रभू त्याला म्हणतो,
मी तुला जीवन देतो, मी तुला जीवन देतो. तो म्हणतो नको, ते मला काही कळत नाही, मला नोकरी दे. येशू म्हणतो मी तुला जीवन देतो, तो म्हणतो मला नोकरी पाहिजे. येशू या शमरोनी बाईबरोबर बोलतो काय आणि ती काय उत्तर देते. येशू आत्मिक ज्ञानाने बोलतोय आणि ती दैहिक ज्ञानाने शारीरिक गोष्टी बोलते, कारण तिला प्रभूचं ज्ञान समजू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून कधीकधी देव अर्धवट माणसांबरोबर बोलायला वेळ घालवत नाही, कारण त्याला कितीही सांगितलं तरी त्याच्या डोक्यात प्रकाश पडणार नाही आणि त्याला समजणारच नाही. देवाचे शब्द सगळ्यांना कळत नाही. देवाला समजून घेण्यासाठी शहाणपणा लागतो, पण आपण दैहिक माणसं आहोत आणि रात्रंदिवस पापामुळे जगत असल्यामुळे बुद्धी अंधकारमय झालेली असते. त्यामुळे अशा अंधकारमय बुद्धी असलेल्या लोकांशी जेव्हा देव बोलतो तेव्हा त्यांना देवाचे शब्द समजत नाहीत. बायबलमध्ये असला अजून एक प्रसंग आहे, जेव्हा प्रभू येशूने 5 भाकरी आणि 2 मासे याद्वारे 5,000 अधिक लोकांना जेवण दिलं. लोक जेवण तृप्त झाले, नंतर प्रभू निघून गेला. पण बायबल असं म्हणतं की लोक त्याचा शोधच घेत राहिले. तो गेला कुठे, आहे कुठे, लोक त्याला शोधतच होते. आणि शेवटी कसं तरी करून जिथे कुठे प्रभू होता तिकडे त्याने जाऊन शोधलंच प्रभूला. आणि ते प्रभूला प्रश्न विचारतात, गुरुजी इथे कधी आलात, इकडे कधी आलात, असा लोकांनी प्रश्न विचारला. येशूने काय उत्तर दिलं माहीत आहे? मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नाही तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करत आहात. किती सरळ सांगितलं ना, किती चिरफाड करून टाकली. तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नाही तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करत आलात. आणि पुढे प्रभू त्यांना सुंदर सल्ला देतोय, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता असो देव याने ज्याच्यावर शिक्का मारलेला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 5 भाकरी आणि 2 माशांद्वारे मी 5,000 अधिक लोकांना भोजन घातलं. हा चमत्कार तुम्ही बघितला म्हणून आता तुम्ही काहीतरी मागायला आलेला आहात. हे पण करणं, ते पण करणं, मला अजून याची गरज आहे, मला अजून त्याची गरज आहे. ती बाई कशी म्हणते, दे ना मला ते पाणी, म्हणजे एवढ्या लांब मला यायला लागणार नाही पाणी भरायला. पण प्रभू त्या पाण्याविषयी बोलत नव्हता, शरीराच्या तहानेविषयी बोलत नव्हता, आत्म्याच्या तहानेविषयी बोलत होता. आत्म्याची भूक, आत्म्याची तहान. येशू त्या लोकांना म्हणतोय, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तुम्ही सारखे सारखे चमत्कार 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 बघायला माझे मागे धावत आहात. या सगळ्या नाशवंत गोष्टी आहेत, श्रम कशासाठी करा. पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारलेला आहे तो मनुष्याचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणार अन्न देईल. सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. थोडक्यात प्रभू वारंवार सांगतोय, लक्ष सार्वकालिक जीवनाकडे लावा, स्वर्गाकडे लावा आणि त्यासाठी मेहनत करा. हालेलुया, 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 हालेलुया. आपण फक्त शरीराचा विचार करणारे लोक आहोत. मला नोकरी मिळाली, काम झालं. मला मूल होत नव्हतं, मूल झालं, काम झालं. माझं घर नव्हतं, आता घर झालं, काम झालं. मला काही रोग होता तो बरा व्हायला पाहिजे होता, झाला, काम झालं. प्रभूने तुम्हाला बरं केलं, चांगली गोष्ट आहे, कारण त्याचं तुमच्यावर प्रेम आहे. प्रभूने तुम्हाला नोकरी दिली, चांगली गोष्ट आहे, कारण त्याचं तुमच्यावर प्रेम आहे. पण त्याला एवढूसा आशीर्वाद देऊन थांबायचं नाही आहे, त्याला तुम्हाला सार्वकालिक जीवन द्यायचं आहे, स्वर्ग द्यायचं आहे, अनंत काळचं जीवन द्यायचं आहे. आणि म्हणून तो म्हणतोय, आत्म्याकडे लक्ष लावा, आत्म्याकडे. मी जे पाणी देईन तो ते पाणी जो कोणी पिईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही, कारण ते पाणी त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या आत्म्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल. ही
आत्म्याची तहान आहे, जी देव येशू ख्रिस्त भागवतो, हे जिवंत पाणी म्हणजे पवित्र आत्मा आहे। आणि येशूने आधी स्पष्ट केलेला आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यामधून हे जिवंत पाणी म्हणजे पवित्र आत्मा वाहत राहणार, अखंड अखंड वाहत राहणार। माणसाच्या आत्म्याला देवाच्या सहभागीतेची, देवाच्या जवळ जाण्याची भूक आणि तहान असली पाहिजे। तुम्ही शोध घ्या, तुम्हाला कसली भूक आहे, तुम्हाला कसली तहान आहे, नोकरीची, घराची, या सगळ्या गोष्टी देव देईल तुम्हाला। येशू म्हणाला तुम्ही त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवायला झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, देव देईल तुम्हाला। जो तुमच्या आत्म्याची गरज भागवायला तयार आहे तो शरीराची गरज भागवणार नाही का? येशू म्हणतो की कपड्यांपेक्षा शरीर अधिक नाही का? ज्याने शरीर दिलं तो कपडे नाही देणार? जो आत्म्याची गोष्ट करतोय आणि अनंत जीवन देण्याची भाषा करतोय, तो तुम्हाला एक 25 वर्षासाठी नोकरी पाहिजे ती नाही देणार, तो तुम्हाला एक 50 वर्षासाठी घर पाहिजे ते नाही देणार। देव तर तुम्हाला अनंत जीवन देण्याची भाषा करतोय, अनंत जीवन, सर्व काळचं जीवन, सार्वकालिक जीवन। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, शारीरिक आणि दैहिकपणा देवासमोर आल्यानंतर सोडून द्या। आपल्याला भूक आणि तहान पाहिजे देवाच्या उपस्थितीची। काही भाऊ बहिणी गाण्याच्या वेळेला किंवा स्तुती आराधनेच्या वेळेला अगदी मुग्ध होऊन गात राहतात, नाचतात, त्याच्यामध्ये जो त्यांना आनंद मिळतो ना, तो कधीच पैशाने आणि सोन्या रुपयाने मिळणार नाही। हालेलुया, हालेलुया। किती जण अगदी मुग्ध होऊन गात राहतात, नाचत राहतात, त्यांना कसलं भान राहत नाही। देवाची अशा रीतीने स्तुती करणं आणि अशा रीतीने देवाच्या जवळ जाणं, यामध्ये जो आत्मिक आनंद आहे तो पैशाने किंवा कोणत्याही खाण्यापिण्याने किंवा कोणत्याही धनाने आणि संपत्तीने मिळू शकत नाही। हालेलुया, हालेलुया। आज अशी एखादी बाई इथे असेल जिच्याकडे 50 तोळ्याचे दागिने असतील, 50 तोळ्याचे दागिने, पण तिचा चेहरा हिरमुसलेला आहे। आणि अशी एखादी बहीण आहे जिच्याकडे सोनं औषधाला पण सापडत नाही आहे, पण ती हसते कारण तिच्या हृदयात देवाने दिलेला आनंद आहे, जो सोन्यातून मिळत नाही आणि पैशातून मिळत नाही। हालेलुया, हालेलुया। म्हणून मी नेहमी सांगते, ज्याला पवित्र आत्मा मिळाला आहे आणि ज्याला देवाच्या उपस्थितीद्वारे भूक आणि तहान भागत आहे, त्याला डाळ भात खाऊन पण समाधान मिळतं, आणि ज्याला देवाच्या उपस्थितीची काहीच जाणीव नाही आहे, त्याने रोज मटण खाल्लं आणि भारी भारी पदार्थ खाल्ले तरी त्याच्या जीवाला चैन म्हणून पडत नाही। म्हणून येशू आपल्याला आत्मिक गोष्ट शिकवतोय, आत्म्याकडे लक्ष लावा। एकदा तुम्हाला आत्मिक गोष्टी मिळाल्या की दैहिक गोष्टी त्याच्याबरोबर आपोआप मिळणार। हालेलुया, हालेलुया। येशूच्या नावाने शांत व्हा। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। इतका वेळ हे भाऊ हसले, मला सांगा कुठे होते ते? त्यांना माहीत तरी होतं का कुठे होते आणि ते का हसत होते? का हसत होते बघा, हा मानवी आनंद नाहीये, जेवणातून मिळणारा आनंद नाहीये, पैशातून आणि सोन्यातून मिळणारा आनंद नाहीये, हा थेट स्वर्गातून येणारा आनंद आहे जो देव आपल्या हृदयामध्ये घालतो। देवाने दिलेला आनंद, पवित्र आत्म्याचा आनंद, जो शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही। हालेलुया, हालेलुया। यांना असंच हसत राहू दे, मला प्रवचन थांबवावं लागेल।
जे हसतायत ते आनंदी आहेतच, पण जे आनंदाने त्यांच्याकडे बघतायत त्यांना पण देव आनंद देतोय. पवित्र आत्म्याचा आनंद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूच्या नावाने शांत व्हा. हालेलुया. पक्षघाती माणसाला प्रभू येशूकडे आणलं होतं तेव्हा येशू म्हणाला, मुला तुझ्या पापांची तुला क्षमा झाली आहे. प्रभू आत्मिक गोष्ट बोलला, त्याच्या आजाराविषयी बोलला नाही. मुला तुझ्या पापांची तुला क्षमा झाली आहे. आणि नंतर तो बोलला, उठ आपली बाज उचलून घेऊन चाल. आणि एका क्षणात तो उठला आणि बाज उचलून घेऊन चालू लागला. येशू ख्रिस्त त्या बाईला समजावत होता, तुला आत्मिक तहान भागण्याची गरज आहे. तुझ्या जीवनामध्ये पाप सुरू आहे, तू अंधारात आहेस, तू सैतानाच्या हातात आहे. तुला आत्मिक रोगमुक्तीची गरज आहे, तुझा आत्मा तृप्त होण्याची गरज आहे. आणि म्हणून प्रभू तिला जिवंत पाणी काय आहे ते समजावून देत होता. पण पापाच्या बंधनात असलेला माणूस अंधकारमय बुद्धीचा असतो, त्यामुळे त्याला देवाची भाषा कळत नाही. देवाला आपल्याला आत्मिक ज्ञानाने भरून काढायचं आहे, देवाला आपल्याला जिवंत पाणी द्यायचं आहे. म्हणजे आपला आत्मा कधीही तहानेला होणार नाही. जे असं नाही आहे की येशूवर विश्वास ठेवून पवित्र आत्मा मिळाल्यानंतर आपण कधीही निराश होत नाही, कधीही दुःखी होत नाही, असं होत नाही. निराशेचे क्षण येतात, दुःखाचे क्षण येतात, आणि कधी कधी वाटतं सगळं संपलं. पण हे जे वाटतं ना, हे थोड्या वेळासाठी असतं. आणि थोड्या वेळाने पवित्र आत्मा पुन्हा आपला ताबा घेतो आणि पुन्हा आपण ताजेतवाने होऊन म्हणतो, नाही नाही नाही, मी एकटा नाही आहे, देव माझ्या बरोबर आहे, मी दुबळा नाही आहे, प्रभूच्या द्वारे मी सशक्त आहे. निराशेची वेळ, दुःखाची वेळ, कमजोरपणाची वेळ आणि मानसिक स्थिती ढासळण्याची वेळ येते येशूच्या लोकांवरही. पण जर त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तर येशू म्हणतोय, ते त्याच्यामध्ये उपळत्या पाण्याचा झरा होत राहते, सुकत नाही ते पाणी. पवित्र आत्मा मिळालेले लोक दुःखाच्या वेळेला थोडा वेळ रडतात आणि परत बलवान होतात, संकटाच्या वेळेला रडतात आणि परत बलवान होतात. ते असं वाटते की थकले आता, संपलं सगळं, आणि थोड्या वेळाने त्यांना पुन्हा नवीन ताकद प्राप्त होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जसं यशया संदेशाच्या पुस्तकामध्ये देवाने सांगितलेलं होतं की देवावर विश्वास ठेवणारे थकणार नाहीत, भागणार नाहीत, ते कितीही धावले तरी दमणार नाहीत, गरुडासारखी त्यांना नवीन नवीन शक्ती मिळत राहील, पुन्हा पुन्हा ते नवीन शक्ती संपादन करतील. असे दुःखाचे प्रसंग आमच्या जीवनात येतात जेव्हा आम्हाला वाटतं सगळं संपलं, एका क्षणासाठी आम्ही निराश होतो, पण थोड्या वेळानंतर वाटतं नाही, हे एवढ्यावर संपत नाही आहे, माझ्या प्रभूने माझ्यासाठी स्वर्ग राखून ठेवलेला आहे, तो माझ्यावर प्रेम करतोय, तो मला सोडणार नाही. कधी कधी अशी अवस्था होते की ना बायबल वाचायचं मन होत, ना प्रार्थना करायची इच्छा होत, आणि आपण असे अस्वस्थ होऊन पडून राहतो. प्रार्थना करायला वाटते पण होत नाही आहे, बायबल वाचायला वाटते पण होत नाही आहे. पण सांगू तुम्हाला, ही परिस्थिती जास्त काळ राहत नाही. थोड्या वेळानंतर पवित्र आत्मा ताबा घेतो आणि आपण कसे उठतो आणि कसे प्रार्थना करायला लागतो समजत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून मी लोकांना म्हणते, जेव्हा तुम्ही आत्म्यामध्ये फार दुबळे होता ना, तेव्हा एक वाक्य बोलायला विसरू नका, हे पवित्र आत्म्या माझा ताबा घेईल.
बस एवढं बोला, हे पवित्र आत्म्या माझा ताबा घे. एवढं बोलल्यानंतर हे वाक्य 10 मिनिटाने की 15 मिनिटाने की अर्ध्या तासात असं काम करेल की तुमचा दुबळेपणा कुठच्या कुठे निघून जाईल आणि तुम्ही उठून कशी देवाची स्तुती करायला लागाल तुम्हाला सुद्धा कळणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. येशू जे पाणी देतोय म्हणजे पवित्र आत्मा, ते त्याच्यामध्ये जीव सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल. म्हणजे तो झरा कधी सुकणार नाही, कधी आटणार नाही. वारंवार पवित्र आत्मा आमच्यात नवीन ताकद भरत राहणार. वारंवार तो आम्हाला देवाच्या जवळ नेणार. वारंवार तो आम्हाला देवाच्या उपस्थितीत नेणार. आणि देवाच्या उपस्थितीत नेल्यामुळे आमचा आत्मा वारंवार तृप्त होत जाणार, आनंदी होत जाणार आणि शांतीने भरून जाणार. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना दैहिक गरजा आहेत, परंतु या दैहिक गरजा देव भागवायला तयार आहे. देवाची इच्छा आहे आपण त्याच्याकडे मन लावावं. येशूने सांगितलं, तुम्ही मागण्या अगोदर तुमच्या गरजा काय आहेत हे तुमच्या स्वर्गातल्या पित्याला ठाऊक आहेत. त्याला माहीत आहे सगळं आपल्याला काय पाहिजे. उठसूट सांगू नका, देवा बघ मी 3 महिने झाले केवढे प्रयत्न करतोय, मी अमुक कंपनीत गेलो होतो तिकडून मला परत पाठवलं, मी अमुक ठिकाणी इंटरव्ह्यू दिली होती त्यांनी मला फोनच केला नाही. हे असलं काही देवाला सांगू नका, असलं काही देवाला सांगू नका. देव म्हणजे आपला काका नाही आणि मामा नाही आहे. स्वर्गात तो बसला आहे आणि पृथ्वीवर त्याने पाय ठेवलेले आहेत. त्याला आपलं सगळं माहीत आहे. 10 वर्षापूर्वी आपण कुठे होतो आणि 100 वर्षापूर्वी आपण कुठे होतो आपल्याला माहीत नाही, पण देवाला माहीत आहे. त्याला सगळं माहीत आहे. त्यामुळे येशू म्हणाला, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रांसारखी व्यर्थ बडबड करू नका. मी अमुक कंपनीत गेलो तिकडून मला परत पाठवलं, अमुक ठिकाणी इंटरव्ह्यू दिले तिथून मला परत पाठवलं, हे केलं मी, ते केलं मी, ते केलं मी, हे काही सांगू नका. फक्त देवाला एवढंच सांगा, प्रभो मला नोकरीची गरज आहे, मला नोकरी दे. एवढी प्रार्थना पुरेशी आहे. बाकी वेळ काय कराल? बाकी वेळ गाणी गा, देवाचे आभार म्हणा, देवाची स्तुती करा. देवाने तुम्हाला एवढं सुंदर जीवन दिलेलं आहे. आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट, त्याहूनही महत्त्वाची गोष्ट, क्रूसावर बलिदान करून त्याने आपल्याला पाप मुक्ती दिलेली आहे आणि सर्व काळचं जीवन दिलेलं आहे. त्यासाठी तर आपण सर्व काळच त्याचे आभार मानत राहायला पाहिजेत. आभार माना, स्तुती करा, नोकरी तुमच्या पायाजवळ चालत येईल. हालेलुया, हालेलुया. काही दिवसापूर्वी एका बहिणीने सुंदर साक्ष दिली. तिची कंपनी बंद होणार होती. तिने खूप 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 प्रार्थना केली, कंपनी बंद होऊ नये, कंपनी बंद होऊ नये, परंतु शेवटी बंद झाली. आणि मग ती निराश झाली. ती ही बहीण खूप वर्ष प्रभूवर विश्वास ठेवते. ती निराश झाली की कंपनी बंद होऊ नये म्हणून मी एवढा काळ प्रार्थना केली. मी या एका कंपनीत इतकी वर्ष नोकरी केली, आता मला दुसरी नोकरी मिळणार कुठे आणि आता माझं होईल काय? रडून 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 प्रार्थना करत होती. 3 महिन्याने दुसरी नोकरी मिळाली. ही बहीण म्हणते, पहिली नोकरी होती तिकडे मी 12 तास काम करायचे, 10,500 रुपये पगार मिळायचा. आता मला दुसरी नोकरी मिळाली, 7 तास काम करते, 30,000 रुपये पगार मिळतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कुणीतरी म्हटलंय, देव तुमच्या जीवनातून काही गोष्टी अशासाठी काढतो की तिकडे त्याला नवीन गोष्ट द्यायची आहे, चांगली गोष्ट द्यायची आहे, सुंदर गोष्ट द्यायची आहे. हालेलुया, हालेलुया. दैहिक बनू नका, शारीरिक बनू नका, देवाकडे लक्ष लावा. रोज पवित्र आत्म्याने भरून जा, देवाची स्तुती करत राहा. तुमच्यातून पवित्र आत्म्याच्या नद्या वाहत राहू द्या, जिवंत पाण्याचे झरे वाहत राहू द्या. दुःखाचे क्षण, संकटाचे क्षण येतील, पण पवित्र आत्मा पुन्हा पुन्हा तुम्हाला नवीन ताकद देईल. पवित्र आत्मा पुन्हा पुन्हा तुम्हाला ताजतवाना करेल. पवित्र आत्मा पुन्हा पुन्हा तुम्हाला हसवेल, आनंदी करेल. आणि शेवटी एक दिवस आपण सार्वकालिक जीवनात म्हणजे स्वर्गात पोहोचू. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करील.
एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता, आज देहरूपात नाही आहे पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे, तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावत, सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जाऊ. आमीन.